नमस्कार। तर मित्रांनो, आपण एका नवीन विषयाला सुरुवात करतोय। त्याच्या आधी आपण भारतीय राज्यव्यवस्था हे पूर्ण पाहिलेलं आहे, त्याच्यामधले सगळे टॉपिक पाहिले, त्याच्यामधले मला वाटते अजून काही जर आपण NCERT ला जर चाललं, त्याच्यामध्ये आपल्याला लोकल बॉडीज जे आहे ते आपल्याला तिथे कव्हर करावं लागेल। तसं पण तुम्ही ते इकून तिकून कव्हर करताच, पण काही काही फॅक्ट आहेत जे काही जे सहज रेफरन्स पुस्तकामध्ये कव्हर होत नाही ते NCERT मध्ये दिलेले आहे, ते आपण एक एक दोन सेशन त्याच्यामध्ये आपण संपवून टाकू। आता विषय आहे ते म्हणजे की एक्झाम आता तुम्हाला माहितीच आहे की जवळ आल्या, त्याच्या अगोदर तुम्ही या विषयांना प्राधान्य द्या, लवकरात लवकर हे विषय पूर्ण करा। खास करून तुम्हाला दोन्ही प्रकारच्या, म्हणजे आता हे एक विषय सुरू झालेला आहे, अजून सामान्य विज्ञान विषय सुरू होईल, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था अर्थशास्त्र असेल, इंडियन इकॉनॉमी ते चालू होईल, अशा पद्धतीने हे सगळे इंडियन सोसायटी, इन्व्हायरमेंट, जिओग्राफी सगळे आपण विषय याच्यामध्ये घेणार आहोत। तसं आता विषय आहे की NCERTचा आपण संदर्भ घेतोय, मी काही तुम्हाला खास पॉईंट सांगणार आहे की हे पॉईंट किती इम्पॉर्टंट आहेत आपल्या सर्वांसाठी, की तुम्ही NCERT का वाचावं, NCERT वाचल्यानंतर खरंच तुमचा फायदा होतो का। काही म्हणतात की बाबा NCERT काही वाचायची गरज नाही, किंवा मी वाचलेच नाही तरी मी कंबाईन सारखी परीक्षा पास झालो। पण जेव्हा राज्यसेवा किंवा UPSC तुम्ही सामोरं जाता, त्यावेळेस एवढे तेवढंच सत्य आहे की या पुस्तकांना तुम्हाला वाचावंच लागतं, कारण तुमचे आपण शालेय जीवनामध्ये जे काही 5वी 12वी ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये आपण वाचन करतो ते वाचन तेवढंच असतं, जे वाचनाला आपल्याला इतक्या डीपमध्ये जाऊन आपण माहिती घेत नाही। सर्रास तर आपण ते पाठ रट्टा करून रट्टा मारलेला असतो, पाठ केलेला असतं आणि मार्किंग सिस्टीमनुसार आपण मार्क घेत असतो। इथे मार्क न घेता इथं रँकिंग सिस्टीम आहे, आणि रँकमध्ये तुम्हाला येण्यासाठी दुसऱ्यापेक्षा तुमच्याकडे अतिरिक्त काय माहिती आहे आणि तुम्ही काय अध्ययन केलं ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये होणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। NCERTचा जर कल मी तुम्हाला काही मुद्दे सांगणारच आहे, पण NCERT ज्या ज्या लोकांनी वाचलं, ज्या ज्या लोकांनी त्याचं अध्ययन केलेलं आहे प्रॉपररित्या, त्यांचा जेव्हा रिझल्ट येतो ते पहिल्या टॉपमध्ये असतात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे। तुम्ही गेल्या 5-6 वर्षाचे सगळे टॉप विद्यार्थी, पहिल्या 10 मधले जर पाहिले उमेदवार, त्या सगळ्यांनी बोलताना हे नक्कीच बोललेले आहेत की आम्ही NCERTचा पण अभ्यास केला, आम्ही UPSC पण करत होतो तेव्हा आम्ही NCERT वाचली। NCERTच्या माध्यमातून इतकं काही कळते की तुम्हाला त्याचा उलगडा सगळ्या गोष्टींचा बेसिकचा होतो। आता तुम्ही म्हणसाल सर अभ्यासक्रमाशी आणि या NCERTशी काय संबंध आहे, दोन बाजू आहे। एक आहे ए नावाची बाजू, जे की ते मी तुम्हाला सांगणार आहे ए नावाची, आणि दुसरी आहे बी नावाची। आता ए जे बाजू आहे ती बाजू तुम्हाला सांगते की हे म्हणजे एका नाण्याचे दोन बाजू आहेत, त्या एका बाजूला तुम्हाला बेसिक सांगितलेला आहे। NCERT जे आहे तुमचा सिलॅबस कव्हर करत नाही, हे सिलॅबस जो आहे ते कव्हर करत नाही, ते तुम्हाला तुमच्या सिलॅबसच्या संदर्भातील बेसिक जो पॉईंट आहेत ते तुमचे सगळे कव्हर करते। म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती, डेफिनेशन, तुम्हाला काय कसं चालते, कशा संदर्भातील ह्या गोष्टी आहेत, एखाद्या वेळेस तुम्हाला प्लेट टेक्टॉनिक थिअरी म्हणजेच काय, आता भूगोलचा विषय असेल तर तो आहे, सायन्स मधले असेल, इकॉनॉमी मधले असेल, हे मायक्रो काय आहे, मॅक्रो काय आहे हे तुम्हाला कळेल। तुम्ही इंडियन पॉलिटीचं, तुम्हाला लेजिस्लेचर म्हणजेच काय, हे काय एवढे सगळे अंग आहे, त्याचा काय संदर्भ येतो, बरं हे नसेल तर काय, प्रत्येक देशामध्ये असंच चालते का, बरं त्या देशामध्ये पण लोकशाही आहे पण आपल्यात त्यांच्यामध्ये काय बदल आहे। तर मग हे एक लोकशाहीचे काही स्तंभ जे आहे, जे एक्झिक्युटिव्ह आहे, ते एक्झिक्युटिव्ह म्हणजे ग्रुप असतो का एकाच व्यक्तीचा एक्झिक्युटिव्ह असतो का, आपल्यासारख्या भारतीय संसदेची प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये निवडून आलेला, निवडून जे जनतेने निवडून दिलेले एक्झिक्युटिव्ह असतात का, अशा अनेक साऱ्या ज्या बाजू आहे त्या बाजू तुम्हाला NCERTच्या माध्यमातून कळतात। प्रश्न जर असा फिरून विचारला तर त्याचं तुम्हाला सगळं माहिती ऑलरेडी असल्यामुळे तुम्ही त्या प्रश्नांना टॅकल करू शकता। म्हणून जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी प्राधान्य देतात ते म्हणजे प्रथमतः अभ्यासक्रम, अभ्यासक्रम तुमचा चांगला वाचन झाल्यानंतर, डिकोड झाल्यानंतर दुसरा जो विषय आहे ते म्हणजे तुमचा PYQ। PYQ ला व्यवस्थित अभ्यासतात,
त्याच्यानंतर त्यांना लक्षात येते की आता आपल्याला काय वाचायचं. हे दोन गोष्टी तुम्ही समजा जे काही दिवस त्याच्यामध्ये स्पेंड केले, गायडन्स घेतलं कोणाकडून, जे कोणी असतील तुमचे शिक्षक त्याच्याकडून गायडन्स घेतलं आणि गाईड घेतल्यानंतर तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही काय वाचायचं पुढे. अभ्यासक्रम तुमचा झाला, पीवायक्यू तुमचे झाले, आता तुम्ही सिलेबसला पण डिकोड केलं, त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे वाचन करायचंय. जे तुमच्याकडे जे पॉइंट आहेत ते पॉइंट तुम्हाला आता आयोगाचं एक फॉर्मॅट लक्षात आला की आयोग काय सांगतो तुम्हाला, मग त्यानंतर तुमच्या लक्षात येते की आता सुरुवात करायची अभ्यासाला. तुम्ही जाता मार्केटमध्ये रेफरन्स पुस्तकं वाचता, घेता, तुम्हाला कोणी पण देऊन टाकते, सांगण्याची काही गरज नाही, विचारण्याची काही गरज नाही. बुकस्टॉलवर जाऊन जर विचारलं की हे पुस्तकं द्या तर ते तुम्हाला देऊन टाकते. आता विषय आला की त्याच्यानंतर पण आपण वाचल्यानंतर पण आपल्या डोक्यात घुसत नाही, शिकवल्यानंतर पण आपल्या जात नाही, म्हणजे होतं काय सगळं हे. तर याची पार्श्वभूमी अशी आहे की आपण आपल्या शालेय जीवनामध्ये हे बेसिक काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपण शिकल्यात नसतात. मग हे बेसिक कोणत्या, तर आपल्याला MPSC द्यायची आहे, UPSC द्यायची, म्हणजे आपल्या स्टेट बोर्डवर तर भागणार नाही, मग काय तर NCERT वाचावंच लागेल. मग NCERT तुमचा सगळा फाउंडेशन तयार करते, सगळं फाउंडेशन. त्याच्यानंतर तुम्ही रेफरन्स पुस्तकाला हात लावा, रेफरन्स पुस्तक तुमचं सिलेबस कव्हर करते. एक म्हणजे NCERT मी एला जर नाव दिलं तर NCERT तुमचा सगळा जे बेसिक पाया जो आहे ते इथे भक्कम करतो पाया. आणि दुसरं जे आहे जी रेफरन्स पुस्तकं असतात, हे रेफरन्स बुक, ते रेफरन्स बुक तुमचा सिलेबस कव्हर करतात. या सिलेबस कव्हर करतात, पण सिलेबस कव्हर करत असताना ते जे पॉइंट आहे त्या पॉइंटचं बॅकग्राऊंड किंवा त्याची काही पार्श्वभूमी आपल्याला माहिती नसते, म्हणून ते आपल्या लक्षात राहत नाही, त्याचं अनालिसिस आपण कधी केलेलंच नसतं. त्याच्यामुळं तुम्ही जर या गोष्टी तुम्ही जर याला याची जोड दिली तर तुम्हाला काही कोणाला काही विचारण्याची गरज नाही. 100% तुमचा रिझल्ट आणि पहिल्या टॉप रँक मध्ये तुम्ही येता हे विसरू नका. आता पुढे हे सगळं झालं, त्याच्या पुढे जाऊन आपण बोलू. तर जर तुम्ही NCERTचा जर अभ्यासाला सुरुवात केली, NCERT मध्ये तुम्हाला पेज टू पेज वाचायचं का आपल्याला, पेज टू पेज. आता काही काही लोक धरतात आणि वाचतात, तुम्हाला काही काही म्हणजे अकॅडमीमध्ये हे पण सांगितलं जातं की तुम्ही अभ्यास करा, सुरुवातीला NCERT जे पुस्तकं घ्या, हे सगळे पुस्तकं आहेत, 40+ पुस्तकं आहेत, मग हे वाचायचे तुम्हाला. तुम्ही जाता एवढा मोठा सेट घेऊन येता, तुम्ही करता सुरू वाचायला, मग काय पेज टू पेज वाचायचं का, तर हे असं डॉंकी टाईपचं वर्क जे आहे आपल्याला करायचं नाही. आपण काय केलं होतं सुरुवातीला, सुरुवातीला आपण केलं होतं सर्वात प्रथम जो सिलेबस आहे तो सिलेबस वाचला होता, हा महत्वाची गोष्ट. नंबर दोन, आपण नंबर दोनला आपण PYQ व्यवस्थित अभ्यासल्यानंतर आपल्याला हा जो सिलेबस आहे हा सिलेबस आपल्याला डिकोड करता येतो, बरोबर. जर आपण डिकोड केला तर आपल्याला याच्यानंतर जो आपली थर्ड स्टेप आहे ती आपल्याला हे समजते की आता आपल्याला वाचायचं काय, म्हणजेच काय जे बुक्स आहे ते बुक तुम्ही वाचायला सुरू करता. मग याच्यामध्ये दोन प्रकारचे आहे, एक आहे जे बेसिक बुक आहेत, बेसिक जे की मी तुम्हाला सांगितलेले हे NCERTचे पुस्तकं, आणि दुसरं आहे तुमचं रेफरन्स पुस्तक. हे तुमचा अभ्यासक्रम कव्हर करतात, जे मी इकडे दाखवलेलं आहे हा पूर्ण अभ्यासक्रम हे रेफरन्स पुस्तकं कव्हर करतात. पण रेफरन्स पुस्तकामुळं तुमचा बेस पक्का होत नाही, म्हणून तुम्ही अख्खंच्या अख्खं पुस्तक पाठ करता तरी पण प्रश्न सोडवता येत नाही. ते न सोडवण्याचं कारण फक्त एकमेव म्हणजे तुम्हाला त्याचा बेस माहित नाही नसतो. हा बेस तुम्ही चांगलं, तुमचं फाउंडेशन चांगलं तयार करा. आपण म्हणतो की आपल्याला एकदा बिल्डिंग बांधत असताना आपण फाउंडेशन चांगलं जर केलं तर आपण 4 मजल्याच्या जागी 5 मजला आपण चढवू शकतो, आपला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तेच आहे, हे तुम्ही उद्या मुलाखतीला जा, मुख्य परीक्षा द्या, लिखाण करा, काय निबंध लिहा, वाट्टेवर तुमच्याकडे जे असेल तर खूप सारा सोर्स या पुस्तकांमधून मिळतो, हे मी तुम्हाला नेहमी वेळोवेळी सांगितलेलं आहे. या पुस्तकांचं महत्व किती आहे, आता राहिला प्रश्न जे मी तुम्हाला पुढे काही सांगणार आहे, पण तेही तेवढंच महत्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही आपण MPSC जेवढ्या काही परीक्षा देतो त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये स्टेट बोर्ड समरी पासून स्टेट बोर्डचा संपूर्ण अभ्यास जो आहे तो आपल्या चॅनलवर आपण टाकला होता, आठवतं तुम्हाला, 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, तुम्हाला चांगलं माहिती आहे ते. पहिले आपला पेनड्राईव्ह कोर्स होता, ते तुमच्यापर्यंत पोहोचत होता स्टेट बोर्डचा स्पेशल. आता तो आपल्या ऍप्लिकेशनवर स्टेट बोर्डची पूर्ण बॅच आहे, ती पूर्ण कम्प्लीट केलेली आहे. त्यानंतर NCERT मराठी आणि इंग्रजी बायलिंग्वल जे आहे ते तुम्हाला दोन्ही नोट्स प्लस क्लास हे दोन्ही तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे.
महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एनसीईआरटीची पूर्ण बॅच मिळणार आहे कम्प्लीट. जे तुम्हाला ऍप्लिकेशनवर पण नोट्स आहेत ज्या डिझाईन केलेल्या प्रॉपर तुम्हाला ते दाखवणार आहे मी पुढे पण, त्या नोट्स प्लस तुम्हाला एनसीईआरटीचं जे कंपायलेशन आहे ते होम डिलिव्हरी घरपोच तुम्हाला मिळणार आहे, त्याची काही काळजी करू नका. दोन्ही पण तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पण काही मार्कांमुळं हे शेवटची संधी आहे, जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे हा गमावू नका. या शेवटच्या संधीमध्ये या शेवटच्या संधीचं सोनं करा, हे खूप महत्वाचं आहे. दोन तीन मार्कानं तुमचं जरी एखाद्या मार्कानं जरी तुमची लिस्ट मधून नाव गेलं तर तुमचं सगळा संपला विषय पुढे. पुढे तुम्हाला रायटिंगच द्यावी लागेल. म्हणून कॉम्प्रमाइज न करता, काही गोष्टींचं काही लक्षात कोणाचं न घेता, गपगुमान आपलं आपलं जितकं काही स्किल वाढवता येईल, जेवढं काही कुठून काही मिळेल ते सगळं घ्या. लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे हे तुम्ही फक्त लक्षात घ्या. म्हणून याला प्राधान्य जास्त द्या. जर तुम्हाला होत नसेल, तुम्ही वारंवार जर एक दोन मार्क पाच मार्कानं जर फेल होत असाल तर या पूर्ण सिलॅबसकडे जे बेसिक बुक्स आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. हे तुमच्या मार्क्समध्ये नक्कीच भर टाकणार आहे. मी म्हटलं 101%. याच्या व्यतिरिक्त मी तर हे सांगेल की जर तुम्ही हे प्रॉपर बॅच केली तर तुम्हाला हे तुमच्या स्कोर सुद्धा म्हणजे रँकिंग मध्ये येण्यासाठी तुम्हाला मदत केली पहिल्या टॉप मध्ये. हे गोष्ट समजून घ्या, ठीक आहे. चला तर मी तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे याच्यामध्ये की हे पॉईंट काय आहेत. तर थोडस लक्ष द्या की आपण एनसीईआरटी वाचण्याचे काय काय वाय एनसीईआरटी इज इम्पॉर्टंट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलंच आहे. बघा, फाउंडेशन बिल्डिंग. जेव्हा तुम्ही एनसीईआरटी, आता खूप सारे युपीएससीला जे प्रश्न आहेत आपल्याला माहिती आहे यांचा जवळपास पूर्वचा असेल मुख्यचा असेल, हे प्रश्न काही वेगळे नसतात, तेच प्रश्न असतात वेळोवेळी आपण पाहिलं. जर तुम्ही एनसीईआरटीचा चांगला अभ्यास केला, हे पॉईंट तुमच्या लक्षात येऊन जातील काय आहे मला काय सांगायचं. आणि एनसीईआरटीच्या नेहमी पुस्तकांमधून युपीएससीच्या पूर्व परीक्षेला असेल मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला गेले, येतं का लक्षात, हे प्रश्न विचारला गेलेले आहे, त्याचा तुम्हाला भरपूर सारा फायदा होईल. म्हणून तुमचं जे बेसिक आहे ते पूर्ण बेसिक या ठिकाणी कव्हर होणार आहे. या बेसिकमध्ये तुम्हाला विविध विषयांचे जे काही बुक्स आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही एक्झॅक्ट काय सगळ्या गोष्टी आहेत हे क्लॅरिटी तुम्हाला तिथे मिळून जाते बेसिक तुमचं. नंतर आहे क्लॅरिटी आणि सिम्प्लिसिटी. काय होतं की रेफरन्स पुस्तकं घेता एवढे मोठे मोठे वाचायला लागता तुम्हाला काही समजत नाही, बरोबर आहे की नाही सत्य. त्याच्यानंतर दुसरी जे मुद्दा आहे की आपण आपल्या मार्केटमध्ये माहिती असतं की अरे अभ्यासिकेत बसलं की तो पुस्तक वाचतो म्हणून आपण ते पुस्तक घेऊन येतो, त्या शिक्षकाचं पुस्तक चांगलं आहे म्हणून त्याही घेऊन येतो, दुसरं पब्लिकेशन भेटलं त्याचंही घेऊन येतो. जवळपास सगळेच जण अभ्यासक्रमाला धरून पुस्तक काढतात, त्याच्यात काही दुमत नाही, आणि सगळेच जवळपास पुस्तकं चांगलेच असतात, काही वाईट नाही. आता विषय येतो तो की तुम्हाला कितपत समजलं. म्हणजे नेहमी विचारतात ना की एखाद्याला प्रश्न तुम्ही काय आहात बुवा, तुम्ही या पुस्तकात कशा काय पास झालंय, पुस्तक या पुस्तकात पास झाले नाहीत का. सगळ्यांचा जवळपास अभ्यासक्रम तुम्ही बघा एकदा टॅली करा, तुम्हाला तसंच दिसेल. विषय येतो की तुम्ही किती तुमचं पोटेन्शियल तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला देता की तुमच्यामध्ये ते बिल्ड झालं जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो. म्हणून एनसीईआरटी मध्ये एकदम सिंपल भाषा असते, एकदम सिंपल भाषा विथ एक्झाम्पल, सिंपल लँग्वेज विथ एक्झाम्पल. मी तुम्हाला काय म्हटलं, विथ एक्झाम्पल. हे एनसीईआरटी मध्ये व्यवस्थितरित्या असते, एकदम स्पष्ट असते, त्याच्यामध्ये साधेपणा असते. तुम्हाला त्या साधेपणामुळे कार्टून असतात ते तुम्हाला सांगतात काहीतरी, ते काहीतरी शो करतात त्या कार्टूनच्या माध्यमातून. तुम्हाला समजा लोकशाही आहे किंवा जनता आहे किंवा समाज आहे सोसायटी आहे सोशल इश्यूज आहे, तर हे सांगतात तुम्हाला की काहीतरी. मग ते एवढी सोपी आणि साधी भाषा असते की त्यांचा उद्देश काय होता, उद्देश की पाचवी सहावी ते बारावी पर्यंतच्या त्या लेवलच्या ज्यांची बुद्धी तेवढी आहे त्या लेवलचं बेसिक तयार करून घेण्यासाठी ते पुस्तकं बनवलेली असतात रिसर्च करून, ठीक आहे. म्हणून तुम्ही जर ते व्यवस्थित वाचले तर तुम्हाला साध्या साध्या, आणि याच्यामधून अजून एक आहे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक याच्यामध्ये गोष्ट मिळेल, ते म्हणजे तुमचा तुम्हाला इंटरेस्ट जो आहे रिडिंग मध्ये तर तो इथे जास्त येणार आहे. हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. इकडे थोडंसं परत एकदा लक्ष द्या मी काय सांगतोय तुम्हाला. एनसीईआरटीची जी पुस्तकं आहेत हे खूपच महत्वाची आहे, मी वेळोवेळी सांगितलेलं आहे. जसं स्टेट बोर्डचं महत्व किती आहे गेल्या पाच वर्षापासून आपण तुम्हाला सांगतो. आता क्लर्कमध्ये खूप सारे मुलं, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं शंभराच्या म्हणजे शेकडोच्या संख्येनं
क्लर्क एक्झाम तसे स्टेट बोर्डच्या सगळेच तिकडचे जवळपास पास झालेले आहे. स्टेट बोर्डचा फायदा तुम्हाला खूप सारा झालेला आहे. तसा आता तुम्ही जर एमपीएससी शेवटची संधी म्हणून जर देत असाल आणि यूपीएससी जर देत असाल पुढची आहेच तुम्हाला रायटिंग वगैरे, तर त्या दोन्हीसाठी ही बॅच तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. अजून मी पुढे सांगणार आहे काही. तसं सिलेबस, हा जो अभ्यासक्रमाचा यूपीएससीचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्ही जर पाहिला तर तुमच्याकडे एक गोष्ट नक्की निश्चित लक्षात येते की हा सिलेबस आणि एनसीईआरटीचे जे काही टॉपिक आहेत, घटक आहेत, ते असे मिळते जुळते आहेत. त्याच्यामधून बरेच सारे जे घटक आहेत ते तुम्हाला कव्हर करा जातात एकदम इझी पद्धतीनं, एकदम व्यवस्थित, इतक्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही ते कव्हर करू शकता. तुम्हाला स्वतःच असं वाटायला लागेल की अरे हो, हे माझा पॉईंट क्लिअर झाला, आता काही मला डाऊट नाही याच्याबद्दल. प्रश्न कसा आहे जरी फिरून आला तुम्ही 100% त्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकता, सोडवू शकता, हे तुमच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल येतं. आता विषय आहे की हे जे सिलेबस आहे तुम्ही बघा की यूपीएससीनं वेळोवेळी काही जे असे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारले गेले याच पुस्तकांमधून. तुम्हाला इथे काही दिसत असेल पुस्तकं, आवर पास्ट असेल, सायन्स असेल वगैरे, आता हे सोशल सायन्स असेल, सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया असेल, पॉलिटिकल सायन्स, हे सगळे जे पुस्तकं आहे याच्यामधून तुम्हाला थेट प्रश्न दिसतील, ते जे आहे या यूपीएससीच्या सिलेबसच्या संबंधित आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. हॉलिस्टिक कव्हरेज जे आपण म्हणतो, ज्याला कव्हरेज काय असतं, की तुम्ही जर अभ्यासक्रम समजा ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की या एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये सगळं काही कव्हर केलं. म्हणजेच काय, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, तुम्ही हिस्ट्री वाच, इथे बघा इकडे असेल हिस्ट्री आहे बरोबर की नाही, जिओग्राफी आहे, जिओग्राफी आहे, त्याच्यानंतर तुमचं पॉलिटिकल सायन्स आहे, पॉल सायन्स बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही इंडियन इकॉनॉमी असेल, येतं लक्षात तुम्हाला हे सगळ्या गोष्टी. याच्यानंतर पुढे अजून तुम्हाला सांगतो मी, सायन्स असेल, जनरल सायन्स, इव्हन हे जनरल सायन्स तुम्हाला इतकं चांगलं आहे, आजकाल मार्केटमध्ये पुस्तकं असतात बघा, प्रत्येक रेफरन्स पुस्तकावर एक टॅगलाईन असते, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचा विशेष संदर्भासहित. हे जे असते ना ते कशामुळे टाकतात, त्यांना माहिती आहे की ऑथेंटिक डेटा आहे, त्याचा फायदा तिथे होतो. सगळ्या शिक्षकांना माहिती आहे, ऑथरला माहिती आहे, त्याचा संदर्भ ते देतात, हे सत्य आहे. तर म्हणूनच हे तुम्हाला तेवढंच इम्पॉर्टंट आहे ज्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय सगळी पुस्तकं. आता हे तुमचा सगळं याच्यामध्ये कव्हर होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जसं मी म्हटलं की जे जे राज्यव्यवस्था असेल, विज्ञान असेल, हे सगळे तुमचा यामध्ये तुमचा सगळं जवळपास सिलेबस जे आहे आपण ते 50% पेक्षाही जास्त आणि बेसिक आपण म्हटलं ते इथे कव्हर होतो तुमचा व्यवस्थितरित्या. म्हणून हॉलिस्टिक कव्हरेज म्हटलेलं आहे. दुसरं आहे बिल्ड अनालिटिकल स्किल. हा विशेष मी तुम्हाला इथे शब्द टाकलेला आहे, बिल्ड अनालिटिकल स्किल का म्हटलं बरं हे सगळं. जेव्हा तुम्ही सुरुवात काय केली होती, आपण तुम्ही नोट डाऊन केलं असेल की आपण काय करणार आहोत, सुरुवातीला प्रॉपर आयोगाचा अभ्यासक्रम वाचला, ते अभ्यासक्रमानुसार पीवायक्यू गेल्या 2-3 वर्षा जे पाहिले त्याच्यातले काही टर्मिनॉलॉजी काढून त्याच्या आपण काय केलं, दुसरी गोष्ट अभ्यासाला डिकोड केलं. डिकोड नंतर आपण थर्ड स्टेप होती की बुक्स, आता ते सिलेक्ट करायचे. दोन प्रकारचे, एक आहे की बेसिक समजून घ्यायचे बुक्स आणि दुसरे आहे रेफरन्स बुक्स. दोन्ही सांगितले, त्याच्यामध्ये तुमचं बेसिक बुक्स कव्हर करत असताना तुम्हाला प्रथम तुमचं काय बिल्ड होईल, तर अनालिटिकल स्किल तुमची बिल्ड होईल, तुमची आकलन क्षमता, तुम्हाला समजून जाईल, तुमच्या ती क्षमता येईल की हे प्रश्न विचारतात कसे काय आहेत, कशा प्रकारचे आहेत, हे सगळं त्यामध्ये कव्हर केलं जातं. त्याच्यानंतर अजून एक आहे, तुम्ही जे जेव्हा रेफरन्स पुस्तकं खूप सारे वाचता ते तुमचा टाइम कन्झ्युम खूप सारा होतो, म्हणून याच्यामध्ये एक महत्वाचं आहे ते म्हणजे टाइम तुम्हाला जो मिळतो त्याच्यामध्ये त्या टायमाचं इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी दोन्ही गोष्टी तुम्हाला याच पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यामध्ये बिल्ड होतात. एकदम ॲक्युरेट ॲक्युरसी ही तुम्ही मेंटेन करता, अननेसेसरी 100 ला 100 प्रश्न सोडवले आणि बरोबर तर आपल्या लिस्टमध्ये पण आपण आलो नाही. 200 तर सोडा, आपण आपला 50 मार्क पण पडत नाही.
पुस्तकं तर भरमसाठ वाचलेली आहेत आपण. हे सगळं कशामुळे होतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. कारण तुमच्याकडे जे तुमचा कधीच बिल्ड झाला नव्हतं तुमचं अनालिटिकल स्किल. त्याच्यानंतर मी तुम्हाला टाइम जे सांगितलं इफिशियंट कसा याच्यामध्ये आहे, तुम्ही कसं मॅनेजमेंट करू शकता. रेफरन्स पुस्तकाने सुरुवातीला खूप सारा टाइम कन्झ्युम होतो जे तुमचा इथे वाचू शकतो. त्याच्यानंतर जे काही तुमच्याकडे कन्सिस्टन्सी आहे ती यामुळे राहते. त्याचं कारण असं, तुम्ही जेव्हा कुठलंही पुस्तक कुठल्याही सब्जेक्ट, जसं तुम्ही जिओग्राफी घेतला, जिओग्राफी काही काही पॉईंटवर खूप डिटेलमध्ये असं तुम्हाला दिलेलं आहे. राज्य व्यवस्था असेल ते डिटेलमध्ये आहे. त्या माध्यमातून तुम्ही काय करता, तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेता पहिले ती गोष्ट. तुम्हाला ते दिसते डायग्रामॅटिकली व्यवस्थितरित्या, मॅप असतील, इमेजेस असेल, कार्टून असेल. आणि त्यांची भाषा इतकी सोपी असते कारण ते बनवलेच असतात ना लहान लेकरांसाठी, ज्या स्टुडंट जे आहेत स्कूलमध्ये असल्या त्या स्टुडंटसाठी. मग ते जर तुम्हाला समजायला लागलं तर तुमचा तुम्ही सातत्यानं अभ्यासाला चालू ठेवता, अभ्यास सुरू ठेवता, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढे याचा शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेसाठी खूप सारा इम्पॉर्टंट या पुस्तकांमधून मिळते. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही रेफरन्स पुस्तक एखादं राहू द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. रेफरन्स पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जे स्कोर होणार नाही हेही सत्यच आहे, कारण तुम्हाला ते समजणारच नाही सुरुवातीला काय चाललं. मी म्हटलं ना तुम्हाला विधानसभा माहिती आहे, तिच्या काही गोष्टी माहिती आहे, लेजिस्लेचर माहिती आहे, तुम्हाला बरंच काही माहिती आहे. तुम्ही हिस्ट्रीमध्ये गेला, हिस्ट्रीच्या काही गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. पण कधी कधी अशा काही जिओग्राफी मधल्या काही अशा नद्यांची नावं विचारते ते हिस्ट्री एकदम अँशंट इंडियामध्ये काय नावं, ते कुठे भेटायचे, कसे भेटणार, तर हे तुम्हाला खूप सारे काही काम करते एनसीईआरटी. म्हणून याच्यानंतर अजून पुढे जाऊया आपण. मी तुम्हाला काही फॅक्ट आधारित सांगतो. तुम्ही तुमच्याकडे जर काही पॉईंट असतील तुम्ही नोट डाऊन करा, मी तुम्हाला ते दाखवणार आहे. चला बघा आता काय होतं की सुरुवातीला साधं सोपं गणित आहे. सुरुवातीला काय तुम्ही वाचायला सुरुवात घेतलं पुस्तक कुठलंही जिओग्राफीचं, काय चॅप्टर पहिला काय नाव आहे त्याचं, जिओग्राफी अज अ डिसिप्लिन. बरोबर आहे, डिसिप्लिन म्हटलं की आपलं लोक प्रशासन आठवते. डिसिप्लिन काय असते त्याच्यामध्ये, प्रशासनामध्ये डिसिप्लिनच असते. बरोबर की नाही, तेच शिकत असतो आपण. थिंकरचं तेच आहे, सगळ्या विषयांचं तेच आहे. आता विषय आहे की इथे जिओग्राफी अज अ डिसिप्लिन म्हटलेलं आहे. हा एक टॉपिक आहे तुमच्यासाठी आणि याच्यामध्ये सगळे जे ब्रांचेस आहेत त्या या डिसिप्लिन जे म्हटलं या पहिल्या टॉपिकमध्ये येतात. एक्झाम्पलसाठी जिओग्राफी आहे. जिओग्राफी मीन्स व्हॉट, की इथून पासून सुरुवात होते की भूगोल आहे काय, भूगोल कशाला म्हणायचं, सुरुवात कशी झाली होती, जिओग्राफी नाव कसं पडलं, देण्याच्या पाठीमागे काय उद्देश होते, एवढं व्यवस्थित त्याच्यामध्ये समजून सांगितलं. हे काय आपल्या रेफरन्स पुस्तकांमध्ये सांगितलं जातं का, नाही. ते काय हजार पेजेसचं थोडी पुस्तक काढणार आहेत, येतं की नाही लक्षात. पहिली तर गोष्ट सगळ्यांना प्रॉफिटेबल मार्जिन भेटावं म्हणून ते आपलं आपलं शॉर्टमध्ये सांगतात. आणि तुमच्या माहितीसाठी हे पण गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा रेफरन्स पुस्तक एखादं निघते ते त्या त्या ऑथरचा तो विचार असतो. त्या ऑथर सिलेबसनुसार तर देण्याचा प्रयत्न करतातच, त्याच्यात काही दुमत नाही. त्यांना वाटतं की इथे आपण शॉर्टमध्ये टाकू, पण हे शॉर्ट प्रत्येक विद्यार्थ्याला समजेलच असं आहे का, नाही. म्हणून तुम्ही या रेफरन्स पुस्तक नंतर प्राधान्य द्या. प्रथम प्राधान्य हे तुम्ही या एनसीईआरटीच्या बेसिक पुस्तकांना द्या, मग तुम्हाला ते पण पुस्तक कळायला लागते. दोघांचा जर व्यवस्थित सांगड घातली तर मित्रांनो कुठंच कमी पडणार नाही तुम्ही, 100% लक्षात घ्या. चला त्याच्यानंतर काय, हे सगळं झाल्यानंतर किती ब्रांचेस आहेत, भरपूर साऱ्या. एन्व्हायरमेंट घ्या कुठली, भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत, ते तुम्हाला त्या जिओग्राफीमध्ये सांगितलं. बरं मग हे वाचणार कुठून तुम्ही, आता हे तुम्हाला कोणी सांगत नाही की वाचायचे कसे कुठून. मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही कम्प्लीट अवॉइड करा. काय तर तुम्ही पेज टू पेज वाचणं अवॉइड करा. म्हणजे तुम्ही तेच काम करताय जे तुम्हाला, तुम्ही एखाद्या युट्यूबला बघता की चला हे पुस्तकं वाचायचे, ते पुस्तकं वाचायचे, हे आहे ते आहे, याला हे. पण अरे वाचायचं म्हणजेच काय, वाचायचं म्हणजे नुसतंच वाचायचं का, वाचन करणं म्हणजे तुम्हाला ते मार्क बेस्ड सिस्टीम नाहीये, रँक बेस्ड सिस्टीम आहे. तुम्हाला रँक मध्ये यायचं आहे, लिस्ट मध्ये तुम्ही झाला पाहिजे. जर तुमची चांगली रँक असेल तुम्ही पासही होसाल एकदम शेवटी. तुम्हाला तुमच्या ज्या आवडीच्या पोस्ट होत्या त्या संपल्या शेवटी, आपलं त्याच्यावरच समाधान मानावं लागतं.
सर्वात प्रथम तुम्ही सर्वात बेस चांगला व्यवस्थित जर बेसिक गोष्टी करून घेतल्या, आयोगाला समजून घेतलं, तर तुम्ही नंतर काय करायचं, रेफरन्स पुस्तक वाचा काही नाही, तुमचा स्कोर चांगला येईल आणि तुमचं जी रँकिंग आहे ती रँकिंग चांगली जर आली तर तुमच्या मनाजोगती तुम्हाला पोस्ट पण मिळेल. येतं लक्षात? म्हणून मी म्हटलं की तुम्ही पेज टू पेज वाचायचं का? नाही. आपण ऑलरेडी अनालिसिस केलेलं आहे काय वाचायचं आणि हे कम्प्लीट अवॉइड करायचं. आम्ही सुद्धा अवॉइड केलं. म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय, मी तुम्हाला टॉपिकनुसार आपल्या बॅचमध्ये टॉपिकनुसार अभ्यास करायचा आहे. मग काय, बघा इथे या दोन हे दोन टॉपिक आहेत, हे दोन टॉपिक वाचण्यासाठी बघा, पहिली गोष्ट चॅप्टर पहिला आहे जिओग्राफी एज अ डिसिप्लिन आणि याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत पॉईंट. एक जिओग्राफी काय आहे आणि दुसरं ब्रांचेस ऑफ जिओग्राफी. हे कुठून वाचणार आहे? तर हे वाचण्यासाठी तुमच्याकडे एनसीईआरटीचा जो बेस आहे, पहिली गोष्ट दहावीचं जे न्यू एनसीईआरटी पुस्तक आहे त्याच्यामधलं टॉपिक पहिला जो आहे, चॅप्टर पहिला, याचं नावच आहे जिओग्राफी एज अ डिसिप्लिन. हे तर नावच आहे, क्लास 10 बरोबर न्यू एनसीईआरटी पहिला चॅप्टर आहे जिओग्राफी एज अ डिसिप्लिन, आपण तेच पाहतोय, समजून घेतोय. दुसरं, तुम्ही जर ओल्ड एनसीईआरटी तुमच्याकडे असेल तर 11वीचे पुस्तक आहे ज्याचं नाव आहे जिओग्राफी एज अ डिसिप्लिन. बरोबर, दोघांमध्ये काय फरक आहे, काय जास्त एक्स्ट्रा दिलं होतं? पहिले मोठे मोठे पुस्तक असायचे, नंतर छोटे छोटे पुस्तक एनसीईआरटीने केले, काही कंटेंट त्याच्यामधलं काढलं. त्याच्यानंतर 12वीचे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पण न्यू एनसीईआरटी मध्ये टॉपिक पहिलाच आहे ह्युमन जिओग्राफी नेचर अँड स्कोप. बरोबर आहे, जी व्याप्ती आहे. आता ह्या दोन जर तुम्ही ह्या दोन तुम्हाला घटक वाचण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला वाचावे लागतील. हे पुस्तक तुमच्याकडे असले तर तुम्ही याच्यातले पेज टू पेज वाचायचं का? नाही. तुम्ही संदर्भ, तुम्हाला मी वेळोवेळी सांगितलं की तुम्ही काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही याकडे लक्ष द्या. चला पुढे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल तोच होतो की काय वाचायचं नाही. वाचते तर सगळेच करतात, अभ्यासिका ते अभ्यासिका फुल भरून आहेत, तुमच्या बाजूला आजूबाजूला अख्खेच्या अख्खे पुस्तकं काळे करून टाकले, सगळं व्यवस्थित आहे, तरी पण प्रश्न सुटत नाही. प्रॉब्लेम येतो कुठे? प्रॉब्लेम इथे येतो की आपला कुठं बेस कमी पडतोय ते बघा. दोन वर्ष तुम्ही जर ते केलं असेल, क्लासेस लावले असतील, एकदा तरी म्हणतंय कोणीतरी म्हणून तरी कमीत कमी या बेस पुस्तकांना हात लावा, समजून घ्या काय सांगतात ते, त्याचा अनुभव आहे का. तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण जे काही डिझाईन केलेलं आहे प्रॉपर रीत्या तुम्हाला या बॅचमध्ये व्यवस्थित सांगतोय. बॅचमध्ये ऑलरेडी भरपूर सारे विद्यार्थी जॉईन आहेत, चांगले चांगले, ज्यांनी ऑलरेडी पदावर आहेत, पोस्ट धारण केलेले आहेत चांगल्या, तरी पण त्यांना येणाऱ्या काळामध्ये एमपीएससीचा शेवटचा चांगला अटेम्प्ट द्यायचा आणि त्या रँकमध्ये यायचा आहे, क्लास 1 व्हायचाच आहे. म्हणून धडपडतात, आपल्याला हे तर माहिती आहे, आपण बघू हे सुद्धा. कारण काय, इथे एक्सक्यूज नकोय आता सध्या. आपल्याला आपण ते सगळं काही करू, आपल्याला रँकमध्ये कसं येता येईल त्याच्याकडे आपण विचार करू. रँकमध्ये आला तर पोस्ट चांगली मिळेल, साहजिकच आहे, आपला फंड असतो आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागेल. चॅप्टर दुसरा आहे द युनिवर्स. आता तुम्ही हे वाचता, तुम्ही रेफरन्स तुम्हाला आठवलं असेल. आता याच्यामध्ये युनिव्हर्समध्ये युनिव्हर्स आहे आणि आवर सोलर सिस्टीम आहे. हे दोन टॉपिक तुम्ही वाचत असताना आणि एनसीईआरटी मधून जर वाचले तुमचं डिटेलमध्ये व्यवस्थित समजून डायग्राम हे ते सगळं काही आहे. आता बघा हे कोणते कोणते पुस्तकं वाचणार मग एनसीईआरटीचे. तर तुमच्याकडे एक पुस्तक आहे 6वीचं, बरोबर. त्या पुस्तकामध्ये नवीन एनसीईआरटीच्या टॉपिक नंबर 1 चे चॅप्टर क्रमांक 1 जो आहे तुमचा, त्यामध्ये द अर्थ इन द सोलार सिस्टम, एकदम व्यवस्थित डिटेल, साधं सोपं छोटं पुस्तक आहे. ते पुस्तक एकदम सोशल सायन्स, त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. पहिलाच टॉपिक आहे आणि त्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे, ठीक आहे. दुसरं आहे तेच पुस्तक बघा, ओल्ड एनसीईआरटीचं, टॉपिक पहिलाच आहे त्याच्यामध्ये द अर्थ इन आवर सोलार सिस्टम. इथे सांगितलं पहिलं, आता जे न्यू एनसीईआरटी मध्ये द अर्थ इन द सोलार सिस्टम आणि आवर सोलार सिस्टम हे दोन टॉपिक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे आहे 11वीचं पुस्तक आहे एनसीईआरटीचं, त्याच्यामध्ये टॉपिक दुसरं आहे, सांगितलं ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द अर्थ. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द अर्थ हे किती महत्वाचे. तुम्ही जेव्हा हे वाचन करता आपलं काय समजून घ्यायचं होतं, आपलं द युनिव्हर्स हे तुमच्या सिलेबसमध्ये आहे, बरोबर की नाही. मग तुम्ही याला धरूनच वाचा ना. आणि आपण हे सगळं वाचल्यानंतर यावरती प्रश्न कोणते आहेत ते प्रश्न आपण करणार आहोत, क्लिअर. तर हे तुम्हाला समजतं की याच्यामध्ये आपण काय वाचायचं काय वाचायचं नाही. एक सेकंड हा, चला
आपण अजून थोडं पुढे जाऊ. मी तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल देतोय, वर्ल्ड जिओग्राफी असेल, इंडियन जिओग्राफी असेल, हे दोन्ही पण एकदम क्लिअर आपण इथे करू. या जरा लक्ष द्या अजून जरा. द अर्थ, अर्थ मध्ये आता तुम्हाला कोणते कोणते, ओरिजिन ऑफ द अर्थ, इव्होल्युशन ऑफ द अर्थ, लॅटिट्यूड, लॉन्गिट्यूड, मोशन ऑफ द अर्थ. आता तुम्ही हे जे पॉइंट आहेत व्यवस्थित तुम्ही वाचन करतच आहात, तुमच्याकडे भरपूर सारे असे मोठे मोठे रेफरन्स पुस्तक आहेत. आता तुम्ही तर स्टँडर्ड सगळ्यांनी सौदी सरांचं पुस्तक घेतलं, तुम्ही पण घेता, पण त्यांना समजते ते सौदी सरांचं पुस्तक, तुम्हाला कुठं समजलं? ते पास पण झालेत पण तुम्हाला कुठं समजलं? त्यांचा बेस तयार आहे, तुमचा कुठे होता? त्यांनी हे पुस्तक वाचा म्हटले तर तुम्ही पण प्रश्न विचारला की सर पुस्तकं कोणते वाचायचे, जे आपले उमेदवार रँक मध्ये येतात त्यांना विचारलं तुम्ही पुस्तकांचा कोणता अभ्यास कसा केला, कुठे केला, म्हणजे कुठे केला म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याचा अभ्यासाला तुम्ही कसं टॅकल केलं, पुस्तकं कसे तुम्ही वाचलात, वाचण्याची कोणती तुमची वे होते जेणेकरून तुम्हाला हे समजलं, मोठे मोठे पुस्तकं आहेत कसे लक्षात ठेवले, नोट्स कशा काढल्या, काय होतं हे सगळं. आणि नोट्स काढताना बघा काही काही, मी म्हटलं की आमचे एक फ्रेंड आहे त्यांनी तर ऑप्शनल जिओग्राफी होता एक एवढे बंच असतील काहीतरी 200-250 पेजेसचा जे झेरॉक्स पेज असतात त्याच्यामध्ये सगळा ऑप्शनल टाकला होता, पेपर एक आणि पेपर दोन, सगळ्या डायग्रामॅटिकली सगळ्या गोष्टी, कारण काय सगळं व्यवस्थित वाचून घेतलं, फक्त रिव्हिजनसाठी सगळं डायग्रामॅटिकली काढून टाकलं, ते एकदा बघितले पाहिजे संपलं विषय. आपण तसं करत नाही, आपण भरपूर आपण आहेच नोट्स पहिल्याच पुस्तकांच्या त्याच्यात नोट्स काढत बसतो, तसं करू नका, जरा लक्ष द्या. ठीक आहे, हे टॉपिक वाचायचं, कुठून वाचणार आहात तुम्ही? हे तर तुम्ही सुरुवातीला काय केलं होतं, पुस्तक जे आहे ते बुक एक घेतलं आणि ते वाचायला केलं सुरू पेज टू पेज, तसं करू नका, त्याच्यापेक्षा टॉपिकनुसार जा. काय केलं आणि आपण हे टॉपिकनुसारच जातो, तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही जा, म्हणजे कोणतं पेज टू पेज वाचा, काही विषय नाही त्याच्यामध्ये, पण हे तुमचा अननेसेसरी खूप सारा टाइम कन्झ्युमिंग आहे, त्याच्यामधून आउटपुट फार कमी येते, इथून आउटपुट जास्त येते. तुम्ही गोष्ट लक्षात, स्मार्ट वे नी जा, वेळ कमी आहे, येते लक्षात. चला आता क्लास किती आहे, क्लास आहे 6वा, न्यू एनसीईआरटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर दुसरा आहे ते काय, ग्लोब लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड, आणि चॅप्टर तिसरा पण आहे मोशन ऑफ द अर्थ, कोणत्या एनसीईआरटी मध्ये, 6वीच्या. आता बघा ओल्ड एनसीईआरटीची 6वीची आहे त्याच्यामध्ये पण चॅप्टर तिसरा आहे लॅटिट्यूड, त्याच्यानंतर लॉन्गिट्यूड, आणि चॅप्टर चौथा मोशन ऑफ द अर्थ. ठीक आहे, आता पुढे 11वीची एनसीईआरटी आहे नवीन, त्याच्यामध्ये चॅप्टर तिसरा आहे द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द अर्थ. परत एकदा हे आपण पाहतोय 11वीची एनसीईआरटी ओल्ड आहे, त्याच्यामध्ये टॉपिक आहे द अर्थ इट्स ओरिजिन अँड इव्होल्युशन. चला पुढे बघा चॅप्टर जिओमॉर्फॉलॉजी. जिओमॉर्फॉलॉजी एक टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये इंटेरियर ऑफ द अर्थ, अर्थक्विक, ओल्कॅनो, रॉक, मेजर थेरीज अँड इव्होल्युशन ऑफ द लँडफॉर्म, मुवमेंट ऑफ द इंडियन प्लेट, त्याच्यानंतर जिओग्राफिक प्रोसेस आहे, अर्थ मुवमेंट आहे, लँडफॉर्म आहे, माउंटन आहे, प्लेन आहे, आयलँड आइसलँड आहे. हे जे टॉपिक आहे जिओमॉर्फॉलॉजी मधले तुम्ही या पुस्तकांमधून हे कव्हर करू शकता. कोणते पुस्तक आहे बघा, एनसीईआरटीचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की 6वीच्या पुस्तकामध्ये पण तुम्ही मेजर लँडफॉर्म ऑफ द अर्थ. त्यानंतर परत एक तुमचं 7वीचं पुस्तक आहे एनसीईआरटीचं इनसाइड अवर अर्थ. त्याच्यानंतर परत एक आहे चेंजिंग अर्थ जे चॅप्टर तिसरं आहे. परत 8वीच्या पुस्तकामध्ये आहे ओल्ड एनसीईआरटी इनसाइड द अर्थ. तुम्हाला एवढे पुस्तकं आणायचेच का, तर जे ओल्ड एनसीईआरटीची मला वाटत नाही की तुम्ही आणावं किंवा एवढं काही गरज नाही. न्यू एनसीईआरटीमध्ये पण तुमचं काम होतं, पण काही लोकांकडे ऑलरेडी पुस्तकं आहेत एनसीईआरटीची जुनी, ते पण तुम्हाला मिळाली तर वाचा. आता हे पण आहे ओल्ड एनसीईआरटीचं 9वं जे 9वीचं, त्याच्यामध्ये आवर इन्व्हायरमेंट पार्ट दोन्ही म्हणजे आहे, आवर जे लँडफॉर्म आहे, लँड आवर लँड आहे, बऱ्याच गोष्टी अशा हे आहेत. त्याच्यानंतर बघा चॅप्टर दुसरा आहे लँडफॉर्म ऑफ द अर्थ आहे. इथे बघा तुम्ही 11वीचं पुस्तक आहे न्यू एनसीईआरटी मध्ये इंटेरियर ऑफ द अर्थ. सगळे जे आहे ते तेच टॉपिक आहे जे तुम्ही वाचता. हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर अजून पुढे जर गेला तर तुम्हाला बघा इथे क्लायमॅटोलॉजी. क्लायमॅटोलॉजी हे टॉपिक तुम्ही वाचायला सुरू करता, पण क्लायमॅटोलॉजिकली एवढे सारे आपण पॉईंट वाचावं लागतील. घटक काय, ऍटमॉस्फिअर आहे, आयसोलेशन ऑफ द टेम्परेचर आहे, हीट आहे, बजेट ऑफ द अर्थ आहे, त्याच्यानंतर विंड आहे, जेट स्ट्रीम आहे, सायक्लोन आहे, हे सगळे तुम्ही जर बघितलं, थंडरस्टॉर्म आणि त्याच्यानंतर वॉटर आहे, ह्युमिडिटी आहे, इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन आहे, क्लाउड आहे, प्रिसिपिटेशन आहे, एअर मासेस, हे सगळे जे आहे हे सगळे तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ नये. जे घटक तुम्ही पाहताय ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. तुम्ही जर आता एक दोन वर्षापूर्वीचे जर प्रश्नपत्रिका काढल्या तर तुमच्या लक्षात येऊन जाईल
क्लायमॅटोलॉजीचं पूर्ण या टॉपिकमधून कव्हर करू शकता. जरी ओल्ड एनसीईआरटी असेल तर काही मुद्दे त्याच्यातले कव्हर केलेले आहेत, आपल्या ह्या सगळ्यांच्या व्यवस्थित नोट्स आहेत, तुम्हाला त्या मिळून जातील. हे मी तुम्हाला आता सगळं वाचून नाही दाखवणार, बट तुम्हाला एक एक इथे दाखवू शकतो. हे क्लायमॅटोलॉजी आहे, त्यानंतर चॅप्टर ओशनोग्राफी. ओशनोग्राफीमध्ये हे सगळे आयडेन्सिटी, टेम्परेचर, टाईड आहे, डिपॉझिट, रिफ आहे, रिसोर्सेस आहे, झोन आहे, लेक आहे, येते काय लक्षात. ओशियन अँड सीज आहे, त्याच्यामध्ये वॉटर अँड डिस्ट्रीब्युशन आहे, वॉटर अँड ऑफ द वर्ल्ड आहे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. सॉइल अँड नेचर व्हेजिटेशन आहे, सॉइल हे पण पहा तुम्ही याच्यामध्ये, हे रेफरन्सेस आहे. ऍग्रिकल्चर अँड अॅनिमल हजबंड्री आहे, इथे पण पहा तुम्हाला हे पण रेफरन्सेस आहेत. त्यानंतर तुम्हाला मिनरल्स अँड रिसोर्सेस आहे, मिनरल्स टाईप्स ऑफ, हे सगळ्या गोष्टी प्रॉपर रित्या हे जे मी तुम्हाला इथे दाखवतो हे सगळं एनर्जी रिसोर्सेस हे सगळं आपल्या एक एक पॉइंट आपल्या या बॅच मध्ये कव्हर करतोय आपण. आणि ही बॅच तुम्हाला डिझाईन खूप व्यवस्थित रित्या मिळणार आहे, दोन प्रकारच्या. एक जे तुम्हाला मी शिकवतोय हे आज इट इज आहे तसं तुम्हाला एकदम असं 3D डायग्रामॅटिकली हे जे स्लाइड आहे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या जे क्लास संपला ज्याच्यामध्ये व्हिडिओ तिथेच मिळणार आहे. त्याच्यावर प्रश्नही आहेत जेवढे विचारले गेले टॉपिक वाईज. आणि जे कंपायलेशन आहे बुक्स बुक सारखं ते कंपायलेशन तुम्हाला घरपोच मिळणार आहे सगळ्या विषयांचं, ठीक आहे. चला तर इथे पण इंडस्ट्रियल रिजन आहे, हे तुम्ही सगळे पाहू शकता, मॅन्युफॅक्चरिंग वगैरे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पण तुम्हाला काही पॉईंट आहे दिलेले. त्याच्यानंतर बघा पॉप्युलेशन अँड सेटलमेंट आहे, हे वर्ल्ड पॉप्युलेशन आहे, ट्रेंड काय आहे त्याचे, पॉप्युलेशनचे ग्रोथ, डेमोग्राफिक ट्रान्झिशन आहे, ह्युमन डेव्हलपमेंट, सेटलमेंट, ह्युमन रे, हे सगळे. आणि यामध्ये तुम्हाला रिसोर्सेस आहेत. त्याच्यानंतर आता एक सेकंड, जे वर्ल्ड जिओग्राफी मधला कॉन्टिनेंट नावाचा एक टॉपिक आहे, एशिया आहे, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप आणि अंटार्क्टिका, हे आहेत तुमचे कॉन्टिनेंट. या कॉन्टिनेंटमध्ये तुम्ही खंड म्हणता, तर या कॉन्टिनेंट ह्या व्यवस्थित आपल्याला एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून वाचायचे आहे. आता हे सोर्सेस आहेत तुमचे, जे तुमच्या तुम्हाला ऑलरेडी एनसीईआरटीमध्ये वेगळं काही पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर येते इंडियन जिओग्राफी. इंडियन जिओग्राफी म्हटलं, आता बघा तुम्ही काय करता, आम्ही तुम्हाला हे इंडियन आणि हे वेगवेगळं करून दाखवतोय. बघा काय होतं, एक एक्झाम्पल सांगा. सुरुवातीला तुम्हाला वर्ल्ड जिओग्राफी सांगितला, वर्ल्ड जिओग्राफी, ठीक आहे. वर्ल्ड जिओग्राफी आणि प्लस इंडियन जिओग्राफी या दोघांमध्ये काय कसं तुम्ही अभ्यास करणार, मग वेगवेगळा अभ्यास करणार का, क्लास तसे घेतले होते म्हणून तसा अभ्यास करणार, याच्यापेक्षा अजून एक शॉर्ट पद्धत आहे. एक्झाम्पलसाठी आपण क्लायमेट वाचतो, तुम्ही क्लायमेट तुम्ही सुरुवात केली अभ्यासाला. माझं काय मत आहे की तुम्ही सुरुवातीला वर्ल्डचं क्लायमेट सुरुवातीला प्रॉपर रित्या समजून घ्या क्लासमध्ये. हे तुम्हाला समजलं की तुम्ही लगेच इंडियन क्लायमेट पण समजून घेऊ शकता, काय दोघांचा फरक आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्र संदर्भात असेल तर एखादं स्टेट बोर्ड वाचा किंवा महाराष्ट्राचं एखादं पुस्तक आणलं तर क्लायमेट तुम्हाला ते पण मिळून जाते. काय रिजन वाईज सगळं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये उपलब्ध असते. मग क्लायमेटचा किंवा तुम्ही एअर असेल, ओशनोग्राफी असेल, कोणतंही बघा तुम्ही, जलावरण, जीवावरण, शिलावरण, कुठलंही घ्या, जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा सोबत वाचायचं. मग आपण एक एक पुस्तक घेऊन वाचायचं का, तर तसं नको, त्याच्यात तुमचा वेळ निघून जाईल. मी तुम्हाला थोडस फास्ट मध्ये सांगतो. आता लोकेशन अँड स्ट्रक्चर ऑफ इंडिया हे तुम्ही सांगू शकता, जिओग्राफिकल लोकेशन आहे, इंडिया अँड इट्स नेबर, नेहमी प्रश्न येतो, IMP आहे सगळ्यात, एक तुम्हाला प्रश्न येतो. याचे काही खूप सारे असे ट्रिक आहेत, ज्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी, तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी हे खूप सारे मदत करेल. इंडिया आणि इट्स इंडिया अँड द वर्ल्ड काय आहे, त्याचे रिसोर्सेस तुमचे इथे बघा, आवर कंट्री आहे, हे साईज अँड बाकीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये त्यांचे टॉपिक आहेत. आता पुढे जाऊ, जिओग्राफिकल हिस्ट्री अँड फिजिओलॉजिकल ऑफ इंडिया हे तुमचे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला क्लायमेट इन इंडिया, बा ड्रेनेज सिस्टम इन इंडिया, जे काही सगळ्या जे ड्रेनेज आहे, लेक असेल, ड्रेनेज सिस्टम असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन असेल, त्याचे टाईप्स असतील, नाही का, क्लायमेट इन इंडिया. आता आपण वर्ल्ड मधलं क्लायमेट पाहिलं होतं, आता आपण इंडिया मधलं पण क्लायमेट पाहू. सोबत सोबत ते जे टॉपिक पाहिले होते ते इथे पण पाहू. क्लायमेट, वॉटर क्लायमेट आहे इथे ऑफ इंडिया आहे, इंडियन मान्सून आहे, नेचर ऑफ इंडियन मान्सून आहे, सीझन्स आहेत कोणते कोणते, ते एनसीईआरटीच्या या पुस्तकांमध्ये आहे. आता बघा नेचर, व्हेजिटेशन अँड सॉइल, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर परत एक नेचर, जे नॅचरल रिसोर्सेस ऑफ इंडिया आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जाऊ आपण, इंडियन ऍग्रिकल्चर अँड इरिगेशन आहे. बघा इथे पण पहा सगळे टॉपिक कव्हर होतील. इंडिया एनर्जी अँड मिनरल्स रिसोर्सेस इन इंडिया, त्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इन इंडिया, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इन इंडिया,
पॉप्युलेशन अँड ह्युमन सेटलमेंट आपण काय पाहिलं होतं, हेच टॉपिक आपण वर्ल्ड मध्ये सुद्धा पाहिला होता, आपण इथे पण पाहणार आहोत. दोघांचा संदर्भ घेऊया व्यवस्थित. मॅप आता आपल्याला याच्यानंतर आपल्याला जे स्टडी करायचं आहे ते मॅपची स्टडी करायची आहे. कशी मॅप, टाइप्स ऑफ मॅप कोणते आहेत, युज कसा करायचा आहे, त्याचा एसेन्शियल मॅप कोणते आहेत, त्याचे मॅप तुम्हाला त्याची इतिहासिक काय कोणते मॅप आहेत. त्याच्या पुढे आपण इन्व्हायरमेंटचा संदर्भ जर घेतला तर इन्व्हायरमेंट सुद्धा इन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, हे पण लक्षात घ्या. इथे बघा इकॉलॉजी सिस्टीम अँड हे तुम्हाला सांगितलं. इकॉलॉजी बघा, इकॉलॉजी ट्रॉपिक लेवल फूड चेन वगैरे, इकॉलॉजी बायो बायोकेमिकल आहे, बायो इंडिकेटर्स आहेत, इकॉलॉजिकल हे सगळे जे आहेत हे तुम्हाला पॉइंट आपण सोर्सेस याच्यामध्ये कव्हर करूया. बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्या संदर्भातली, बायो बायोस्फियर रिझर्व, त्याच्यानंतर नॅशनल पार्क अँड वाईल्ड लाईफ सेंच्युरीज जे आहे हे तुम्हाला नॅशनल पार्क सगळे बायोस्फियर हे आपण यामध्ये पाहू. हे आपले पॉइंट आहेत जिथं कव्हर करणार आहोत. क्लायमेट चेंज असतील, ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ओझोन हे पण आपण यामध्ये पाहणार आहोत. इन्व्हायरमेंट असेल, त्याचे काय इश्यूज आहेत, अजून काय आहे तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जे कोणते अगोदर कोणते होते मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे ते 2000 ते तुम्हाला 2015, आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे ते 2015 ते तुम्हाला 30 पर्यंत किती आहे, तिथे किती होते, इथे किती, इथे 17 आहेत नाही का. तर हे करंटचा बेस धरून आपल्याला याच्यात काही काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, काय मिनिंग आहेत हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर करू. आणि सगळ्यात महत्वाचा हा सगळे कोणते, तुम्ही नवीन अभ्यासक्रम करा का जुना, डिझास्टर मॅनेजमेंट तुमच्यासाठी आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे जे काही पॉईंट आहेत हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. या विषयांचा व्यवस्थित अभ्यास करा. तुमच्यासाठी मी परत एकदा इथे सांगतो की जी बॅच आहे ती NCERTची बॅच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुम्ही जर गेलात तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की ही बॅच, मी तुम्हाला त्याचा एकदा इमेज दाखवतो. हे बघा ही बॅच आहे, या बॅचमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तिचा कालावधी, तिची फीस सगळं काय. ही बॅच 5 महिन्याची आहे, तुम्हाला 9 महिन्यापर्यंत तुम्ही त्या कोर्सला तुम्ही ऍक्सेस करू शकता. ऍक्च्युली आपली ही बॅच सुरुवात झालेली होती पण आपण काय केला, एक विषय जवळपास कव्हर केलेला आहे, हा दुसरा, बाकीचे सुरुवात होतील आता बाकीचे सगळे विषय, तर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये पूर्ण बॅच पूर्ण होईल, कारण बाकीचे सगळे शिक्षक आता शिकवतील तुम्हाला दिवसाला. तर याच्यामध्ये जे कंपायलेशन आहे ते कंपायलेशन तुम्हाला घरपोच मिळणार आहे, गोष्ट लक्षात घ्या. NCERTचं सर्व विषयांचं कंपायलेशन घरपोच मिळेल. की याच्यामध्ये सब्जेक्ट्स कोणते घेणार आहोत आपण, हिस्ट्री असेल, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, इंडियन सोसायटी, जे मी तुम्हाला आत्ता अभ्यास दाखवलेला आहे सगळा तसाच त्याच प्रकारचा आहे. फीस एकूण 12,000 होती, तर पहिल्या तुम्ही 50% मिळवू शकता, पहिले 100 विद्यार्थी म्हणजे हे दुसरा लॉट आहे. पहिला एक आपला बॅच जी आहे त्याच्यामध्ये जॉईन झाली, हे दुसरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. तर हे NCERTची फाउंडेशन बॅच आहे, शेवटची संधी आहे. तुम्ही आता किती मनावर घ्यायचं किंवा त्याला किती लोकांना आपण नाव बोटं ठेवण्यापेक्षा आपण स्वतः त्याच्यासाठी परिपूर्ण आहोत का हे वेळोवेळी तपासा, बरोबर की नाही. कधी कधी आपण छोट्याकडून पण नॉलेज घेत असतो, आपल्याला तर शिक्षक सांगत आहे, काहीतरी ते अनुभव असेलच, बरोबर की नाही. म्हणजे ही गोष्ट आपण समजून घ्यायची, हा अनुभव तुम्हाला नक्कीच कामाला येईल. याच्या माध्यमातून तुम्ही फक्त एकच आपलं टार्गेट आहे ते म्हणजे स्कोर करणे. कसं का स्कोर येत नाही त्याच्याकडे लक्ष देणं, आपले कोणते ड्रॉबॅक आहेत छोटे छोटे आहेत ते आपण भरून काढणे. पण वेळोवेळी शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, कोण्याही घ्या पण घ्या. जर तुम्हाला NCERTचं, मी परत सांगतो, जर तुम्हाला रेफरन्स पुस्तकांना तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही त्यांना पहिले स्टॉप करा, ह्या NCERTला वाचा, तुमचा भरपूर सारा फायदा होईल. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया, परत भेटू पुढच्या सेशनमध्ये. तुम्हाला काही मी व्यवस्थित डेमो सेशन दाखवणार आहे, याच्या अगोदर क्वालिटी पूर्ण जवळपास झाली, तुम्ही जाऊन डेमो सेशन ऍप्लिकेशनवर आपल्या GDC अकॅडमीच्या पाहू शकता. ठीक आहे, GDC अकॅडमीवर तुम्हाला सगळ्या उपलब्ध होऊन जातील बॅचेस. चला धन्यवाद, बाय, टेक केअर, जय हिंद मित्रांनो.